तुरंत महाराज को खेड़ नाकून आप बनता है प्रवचन सेवा सादर के अपन सर्वान के श्रवण के अतिशय प्रत्येक शब्द गोरून मापून बोलना रहे व्यक्ति मात्र अतिशय प्रतीत ज्या ज्या लोकांनी ऐकलं तर आज परत महाराज कडे असेल हे महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने गोलापुरांच्या वतीने विठ्ठल ठाकरेंच्या वतीने शिवभूमीच्या तमाम पायपाबद्दलच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आदर्श माता या मातेने समस्त समाजाला एक प्रतिपान व्यक्तिमत्व आपल्याला त्या मातेला अखेरचा रूप देण्यासाठी अर्थात रत्न आई भगवंतरा गुरु वैभव आपण सर्व आला समस्या ग्रामस्थ खामगाव पंचक्रोशी आणि जिल्ह्यातून लोक आले करत मुंबई पुणा नाशिक सर्व धर्माने जमलेले सर्व सन्मान्य अतिथी नात्यवाई आप्त सुखी आहे विविध क्षेत्रातील मान्यवर दुःखी बंधू आणि बघले त्यांचा प्रवास ते आता पाहिलं आहे त्यांना एक पुराचं काम चाललं रस्ता थांबवला आहे आणि पाटील मी चालत आलो चपला हातामध्ये घेतल्या दोन पायाचे असलेले पॅन्ट वरती घेतली आणि चालत आलो मला कळलं या मातेच्या 87 वर्षाचा पूर्वीचा प्रवास काय असेल या भागातला पश्चिम भागातला अध्यापक जीवन व्यवस्थेचे तुम्ही आम्ही मान करीत होतो पण संघर्षाच्या जीवनाचे ते मान करीत होते त्यांनी जीवनगाथा बोलवली तुमच्या आमच्या आयुष्याची त्यांना लज्जले आयुष्य मिळणार नाही पण लज्जले आयुष्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करणार या माता होत्या. नववारी साडी मध्ये जे प्रेम आहे जे ओप आहे हे सहावारी साडीमध्ये आहे कुठं कदाचित हा शब्द वापरणं माझी बायको मला चिरकाव पण काय करणार पूर्वची धोत्रातली माणसं बेंगा शर्टातली माणसं गाव गाड्यातली माणसं जे तुम्ही बसलेले का पुढे दिसत आहे आज 60% तेव्हा नववारी साडी दिसतात आमच्या पहिल्या पूर्वीच्या पहिल्या या लोकांनी जी व्यवस्था उभी केली ती व्यवस्था तुम्ही आम्ही सांभाळणार आहोत की नाही केवळ कपड्यात फरक झाला नाही माणसांमध्ये सुद्धा फरक झाला कपड्यातला फरक काळजाचा मी समजू शकतो पण माणसातला फरक हा कसा समजायचा म्हणून जुनी पिढीची आता कमी होत चालली त्या कमी पिढीचा संस्कार आपण आपल्या खात्यावर घेणार आहोत की नाही. निवृत्तीशील शेळकर शेण बाबा आपल्या सर्वांचा देव माणूस ज्यांच्या बरोबर अशोक शेटनी प्रवास केला अशोकरावांचा तळ वय काय असेल अतिशय कमी वयाचे असेल वय शकते पण तो संत गतीचा जहाजाचा प्रवास म्हणजे देवते शिक्षण कर जहाजामध्ये प्रवास केला म्हणजे संत गतीच्या माणसाबरोबर प्रवास केला. नंतर आलं रेल्वे इंजिन म्हणजे त्यानंतर माझ्या देशाने नेत होता रेल्वे इंजिनचा प्रवास म्हणजे सोपान शेठचा प्रवास हाडू बोलायचं झोको 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 कुणाला जवळ करायचं कुणाला नाम करायचं हा स्वभाव रेल्वे सारखा होता. सन्मान्य स्वपन शिक्षक त्या रेल्वे गाडीचा प्रवास सुद्धा अशोक शेठने केला. बाळासाहेब तुम्ही आलात आंबेगाव मधून पण मी सांगतो आमची माहिती येतो शेवटी हा कारखाना बिल्डर आंबेगावचा आहे. आता अशोक क्षण बसले विमानामध्ये म्हणजे सदर्शन आदर्श म्हणजे आताची पिढी ही गतिमान झाली राजेंना साखर कशी चालली राजेंचा माझा भाव काय म्हणतोय उद्योग क्षेत्रामध्ये आपली असलेली ताकद आपण का उभा केलेला ऊस त्या ऊसाच्या एफआरपीच्या बाबतीमधला निर्णय खर्च इथे या सगळ्या हाय व्यवस्थेचा विचार आताची जी सरकार व्यवस्था करते म्हणजे तो प्रवास विमानाचा प्रवास आहे अध्यापक प्रवास आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशोक शेठ उपाध्यक्ष म्हणून व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहत बरोबर सगळं तर एक तिन्ही प्रवास जहाज रेल्वे आणि विमान अशोक शेठने केलाय तिघांशी जमून घेतलंय समजून घेतलंय सांभाळून घेतलंय आपल्याला आपण पाहतोय की एक ग्रामपंचायत सर्व तेवढी आवड आहे
या नावाचा अन्य विशेष सांगतो, हे राजीव डोंगरे आणि तरुण कार्यकर्ते मागे कार्यकर्ते अतिशय थोडेसे आपण समोरचे अशोकदादा कधी कधी त्यांना त्या हातीच्या मावता सगळ्यात पोचतात सुद्धा आणि जवळ सुद्धा घेतात. आज मला सगळ्यात जास्त फोन कुणाचे, देवणवा ग्रामपंचायतीला गरोबात काढल्या, विरोधात काढल्या, सोसायटी बरोबर काढल्या, कधी विरोधात काढल्या, मग ह्या तरुणांनी सारखे फोन केले की या दशकीला दादा तुम्ही आलं पाहिजे अशोकदादाच्या आईने. म्हणजे हा जो संस्कार अशोकदादाने पेरलाय ना तरुणांच्या मनामध्ये, रागण्याचा अधिकार जरूर आहे पण जवळ घ्यायचा अधिकार सुद्धा जवळ. ती पिढी आम्हाला हवी आहे ना, हवीची पिढी. हे लांबवले पण तुम्ही रागाने पाहता, आपण शेवट आपण रागाने पाहता, आमच्या प्रेमाने पाहायला पाहिजे. काही पाहायला नाही पाहिजे असं नाही म्हणत, अशा काही आपल्याला काही नसत. असं असून खेळ अभि आनंद यात्रा आहे थोडेच आहे. आई गेले जरूर दुःख आहे पण आईचा प्रवास पहा, आईचे कष्ट पहा, आईचे संस्कार पहा. आनंदाची तुही आनंद तरंग, हा आनंदाचा तरंग त्या कष्टाने उभा राहिलेला आहे गोरख परिवारामध्ये, तुमच्या आमच्या व्यवस्थेमध्ये. मला सांगा मध्ये करोनाचं संकट होत, जगातला आपली काळजी होती पण मी आपल्याला सांगतो पिंगड साहेब, या सगळ्या करोनाच्या काळामध्ये जेव्हा मला माझी काळजी, तुम्हाला तुमची काळजी, जगातला आपली काळजी, अशा काळामध्ये या मातोश्रीला डोबले सर कधी तर पुन्हा कुठतरी कळालं की जे अनेक रुग्णांची सेवा करतात ते शेवाळे डॉक्टर यांनाच करोना झाला. या मातेने देव हातामध्ये घेतला आपल्या मंदिरातला, त्याच्यावर नतमस्तक झाले आणि त्या देवाला काय म्हणाले, जो हजारोंचा देवदूत आहे ना त्याला तू वाचव, मी तुझी जेजुरीची वारी करायला येईन ह्याही वयामध्ये. आणि डॉक्टर शेवाळे हय्यात आहेत बघा, येते डॉक्टर शेवाळ्यांसाठी तिने नवस केला आणि तो नवस पूर्ण करायला ती जेजुरीला सुद्धा गेले या वयात. मला सांगा अशा महिला एवढा मोठा आदर्श आपल्या सर्वांसाठी. हे तर ज्याला त्याला आपलं पडलं होतं, नवरा बायकोचा नव्हता, मुलाबाळ आपली नव्हती, आपण मुलाबाळाचे नव्हतो, अशा भयान परिस्थितीमध्ये मानुषतेने नवस केला त्या डॉक्टरांसाठी, जी डॉक्टर टीम सतत होती, झगडत होती, संघर्ष होती त्या आपल्यासाठी, माझ्यासाठी. ह्या महिला ह्या कोण आहेत, आदर्श व्यवस्थेच्या महिलांच्या या पिढीला आम्ही वारंवार नतमस्तक आहोत. कोण होती ही सगळी मंडळी, मला आता अशी भीती वाटते पुढच्या काळामध्ये. आता मी पण नाही घालतो मी काही नाही बोलावं रंगात पाटील, पण पुढची पिढी मागची पिढी खरंच आदर्श होती, सन्मानपूर्वक होती. आमची कमी झाली माता गेली, अशोकरावांना मी धन्यवाद देते. अशोकराव तुम्ही सन्मान बरोबर समजून घेतात, सांभाळून घेतात, कधी कधी तुम्हाला राग पण येतो आमच्या सगळ्यांचा, कधी कधी घ्यायला पाहिजे, माणूस आहे तुम्ही गोड साहेब, पण तरी सुद्धा तो राग तुम्ही किनाऱ्याला ठेवता आणि पुन्हा एकदा त्या भाऊसागरामध्ये सगळ्या माणसांना शोधायचा तुम्ही प्रयत्न करता, आमच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे. आमच्यासाठी हे आदर्श संस्काराचा गाभा आहे, तो तुम्ही निर्माण करून देताय. आज सत्यशील दादासारख्या तरुण मुलाच्या पाठराखत तुम्ही सातत्याने करताय, त्याच्या पाठीमागे उभं राहताय. पूर्वीची माणसं नारायणशेठ पाचसरे असतील, दत्तुबाबा रेड्डे असतील, सुभाषराव जाधव पाटील असतील, आमचे आबा काळे असतील, आमचे वसंतराव पाटील काकडे असतील, या जुन्या सगळ्या कामकाजातल्या लोकांना एक जवळचा संदर्भ कायम ठेवतो. या मंडळींनी आपली भूमिका कायम समाजामध्ये उंचीला ठेवलेली आहे. आज देखो दादा सत्तुरीला बसते, ही जी जुने जाती सगळी माणसं यांना एक व्यवस्थेच्या माध्यमातून तुमचा संकल्प मागून देऊ शकतो. त्याचं एकदा पदावर खाली मागून उतरलं ना तो त्या समजेच्या विरोधात बोलायला सुरुवात करतो. म्हणजे आजचापर्यंतचा हा अनुभव, पण रघुनाथ पाटील असेल, गिरमोदर तत्व असेल, प्रकाश शेठ असेल, आमचे कोणी असू द्या, कारणाच्या पाय खाली उतरलेली माणसं, आता ज्यांना असभ्य बोलण्याची सवय आणि त्यांचा विषय सोडून द्या, त्यांना काय ते कोणाच्या आई वडिलांचे उपकार मानणार नाही. पण या पिढीने मात्र इथं आमचे पटेल साहेब बसले, आमच्या इथं सन्माननीय दागड साहेब बसले, बाप्पा बसले,
या सर्व मंडळी जुन्या गाथ्या मंडळींनी कदाचित कविकलन कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका ही सदैव तरुण ठेवलेली आहे. मी अशोक दादा आणि त्यांच्या कुटुंबाला तसं सुख पण आहे दुःख पण आहे. आता किती वर्ष जगलं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये? 87 वर्षाचं आयुष्य आहे या मात्रा मिळालं. कालच एक पुण्यतिथी झाली आमच्या दादासाहेबांची. दादासाहेब उद्गार एक साधा व्यक्तिमत्व नेहमी टोपी पण किती विद्वत्ता होती त्या व्यक्तीमध्ये, किती साधेपणा होतं. अशा अशी माणसं आपल्यामध्ये निघून गेली. माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये बरं झालं, मला या माणसांचा गौरव करता आला. शौर्य भूषण निमित्त आला. आता काही लोकांना त्यांची चेष्टा वाटली तो भाग सोडून द्या, पण अशी माणसं नाही. तात्यासाहेब सारखं माणसं बसते. काय कृषीच्या भक्त त्यांनी काम केलं, काय जोड आहे का अशा माणसाला? अशा माणसांचं म्हणजे पूर्वीची पिढी आपण विसरायची का? पहिली पिढी, त्याच्या आधीची पिढी, पंजोबा, ठाकर पंजोबा यांच्या सगळ्या पिढीला आमचं शतशा नमन आहे. त्यामुळे निश्चितपणे या माता गेल्याने त्या मातेच्या पाठीमागे जो संस्काराचा गाभा हवा आहे, ती संस्काराची आकृती आहे, ते निश्चितपणे आपल्या सर्वांना आदर्श राहील. गुण कुटुंबाच्या दुःखात त्या दुःखामध्ये किल्ले शिवनेरी आपला माणूस, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, शिवसेना परिवार, आदरणीय लोकनेते शिवदादा आढळ पाटील, आपण सहकारातील सगळे मंडळी, कारखान्याचे सर्व असलेले सभासद, मुलदारक, कामगार, सर्व संचालक, आदिवादी पदाधिकारी, माझ्या कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची कालच निवडणूक झाली. आपण सर्वांनी आम्हाला भरभरून योगदान दिलं, हे आपल्या सर्वांचे गहरे आभार व्यक्त करतो. मला ज्यांनी मदत केली त्यांचे आभार, ज्यांनी मला त्रास दिला त्यांचे आभार. कारण त्रासाशिवाय समोरच्या कामाचं महत्व कळत नाही. आपल्या सर्वांना गजव व्यक्त करतो आणि कुलस्वामी सचिन मंडळाच्या वतीने देखील सुद्धा त्या आदर्श मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.